नमस्कार घरच्या स्वादमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण घरच्या स्वाद किचनमध्ये संक्रांतविषयी शेंगदाण्याची जी पोळी आहे ती कशी करायची ती बघणार आहोत तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशी शेंगदाण्याची पोळी तयार झालेली आहे खायलाही खूप चविष्ट अशी चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोनशे ग्राम गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्या पिठामध्ये चार टेबलस्पून आपण जे रिफाईंड तेल आहे ते टाकलेलं आहे इथे आपण मोहरीचं तेल टाकायचं नाही आहे त्याच्यामुळे जी शेंगदाण्याची पोळी असते खाताना त्याची टेस्ट वेगळी लागते आता हे पिठामध्ये आपण तेल जेव्हा टाकलं तेव्हा आपल्याला हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय त्या पद्धतीनं आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीचा याचा टेक्चर हवं आहे आपल्याला आणि हे पीठ आपण जेव्हा मोहन ह्याचं लावून घेतो त्यावेळी सगळं मिक्स झालं की आपण याच्यामध्ये आता थोडं थोडं करून हे पीठ मळून घ्यायचं आहे पाणी टाकताना शक्यतो थोडं थोडं टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि पीठ मळून झालं की याला पाच मिनिटं अशा पद्धतीनं चांगलं मळून घ्यायचं आहे जेणेकरून पीठ एकदम मऊसुद असं तयार होतं आणि जेव्हा आपण पोळी लाटतो त्यावेळी शेंगदाण्याची पोळी फुटत नाही अशा पद्धतीनं ना हाताला थोडंसं पाणी आहे आणि हे पीठ आपल्याला पाच मिनिटं चांगलं मऊ मौ असं मळून घ्यायचं आहे ही प्रोसेस मी पाच मिनिटं करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं मी हे पाच मिनिटं मळून घेतलेलं आहे आणि याला थोडंसं वरनं तेल लावून हे पीठ आपण झाकून एक दहा मिनिटं रेस्ट करायला ठेवणार आहोत तोपर्यंत आता या इथे मी एक वाटी शेंगदाणे त्याचबरोबर एक वाटी गूळ घेतलेला आहे शेंगदाण्याच्या पोळीसाठी आपल्याला एक वाटी शेंगदाण्यासाठी एक वाटी गूळ असं प्रमाण घ्यायचं आहे इथे मी दोन वाटी शेंगदाणे म्हणजेच अडीचशे ग्रॅम शेंगदाण्याचं मी शेंगाच्या पोळ्या करणार आहेत त्याचबरोबर दोन वाटी शेंगदाण्यासाठी मी दोन वाटी गूळ घेतणार आहे आणि हे शेंगदाणे आपल्याला चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत आणि त्याच कढईत पूर्णपणे थंड होईपर्यंत असेच ठेवून द्यायचे आहेत आणि जेव्हा हे शेंगदाणे पूर्णपणे थंड होतील त्यावेळी आपल्याला अशा पद्धतीनं आपल्या हाताने याची जी टर्फलं आहेत ती पूर्णपणे सोलून घ्यायची आहेत आणि ही टर्फलं मी पूर्णपणे सो काढून घेतलेली आहेत आता हे शेंगदाणे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं टाकून हे मिश्रण आपल्याला फिरवून घ्यायचं आहे पहिल्यांदी याचं कूट करून घेणार आहे मी आणि हे कूट तयार झाल्यानंतर आता याच्यामध्ये मी गुळ टाकणार आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी हे फिरवून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आता मी गुळ टाकलेला आहे अशा पद्धतीने या पूर्ण शेंगदाण्यासाठी मी दोन वाटी गूळ वापरणार आहे जसं की मी प्रमाण सांगितलं एक वाटीसाठी एक वाटी गूळ वापरायचं आहे इथे दोन वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत त्यासाठी दोन वाटी गूळ वापरणार आहे आता हे मिश्रण मी फिरवून घेतलेलं आहे आणि त्याला एका बाउलमध्ये काढून घेणार आहे त्याचबरोबर आता हे पूर्ण मिश्रण मी फिरवून घेणार आहे आता यामध्ये मी थोडीशी विलायची फ्लेवरसाठी टाकलेली आहे आणि हेही मी पूर्णपणे फिरवून घेतलेलं आहे आणि हे फिरवून झाल्यानंतर आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर आपण जे पीठ मळून ठेवलं होतं त्याला एकदा पुन्हा एकदा थोडंसं मऊ करून घ्यायचं आहे आणि मऊ झाल्यानंतर याचा लिंबा <लिम्बाओड> एवढा आपल्याला गोळा घ्यायचा आहे आणि हे हा गोळा आपल्याला मऊ असा त्याचा उंडा तयार करून घ्यायचा आहे आणि हा उंडा तयार झाल्यानंतर आपल्याला याला कोरड्या पिठामध्ये बुडवून याची पारी जसं की आपण मोदक बनवतो त्या पद्धतीची याची पारी बनवून घ्यायची आहे आणि ही पारी बनवून झाली की आपल्याला जसं की आपण जेवढं लिंबा एवढं पीठ घेतलं होतं तेवढंच आपल्याला हे शेंगदाण्याचं सारण याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे जसं की मी याचा लाडू बनवलेला आहे आणि तो भरल्यानंतर आपल्याला त्याला फोडून नीट त्याचं पूर्णपणे बंद करून घ्यायचं आहे आणि त्याचं जे तोंड आहे ना ते आपल्याला पूर्णपणे चांगलं बंद करून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जेव्हा पोळी लाटतो त्यावेळी ते फुटणार नाहीत आणि जे एक्स्ट्राचं पीठ असतं ते आपल्याला काढून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं जेव्हा आपण ते पूर्ण पीठ त्याचमध्ये ठेवलं तर वरची बाजू पातळ आणि खालची बाजू जी असते आपण लाटतो ती जाड होते त्यामुळं आपल्याला ते एक्स्ट्राचं पीठ काढायचं आहे त्यामुळं वरची आणि खालची लेवल जी असते जसं की कणकेची ती एक समान येते आणि हे आपल्याला काढून झालं की ज पातळ अशी ही शेंगदाण्याची पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय त्या पद्धतीनं आपल्याला हे मस्त अशी शेंगदाण्याची पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे अशा पद्धतीनं मी ही शेंगदाण्याची पोळी लाटून घेणार आहे तुम्ही बघू शकताय आपल्याला या शेंगदाण्याच्या पोळीच्या ज्या कडा असतात त्या एकदम पातळ अशा लाटून घ्यायच्या आहेत शेंगदाण्याची पोळी शक्यतो पातळ लाटायचे कारण ती खूप दिवस टिकते आणि ही पोळी आता मी लाटून घेतलेली आहे गॅसवर तवा गरम झाला की आपल्याला गॅसची जी फ्लेम आहे ती मिडियम ठेवायचे आणि जेव्हा पोळीवरती छोटे छोटे बबल येतात त्यावेळी आपल्याला ही पोळी पलटूत घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आपली जी शेंगदाण्याची पोळी आहे ती मस्त अशी लाटली गेलेली आहे आणि आपण जेव्हा पीठ मळलं होतं त्यावेळी मऊ असं पीठ मळून घेतलं होतं त्यामुळं आपल्याला शेंगदाण्याची पोळी लाटताना अजिबात प्रॉब्लेम येत नाही किंवा ती फुटत नाही आणि आपण जेव्हा भाजतो त्यावेळीही ती एकदम मस्त अशी टम्म फुकते आता ही शेंगदाण्याची पोळी आपल्याला कमी गॅसवर मध्यम मीडियम गॅसवर भाजायचे हाय फ्लेमवर का जर भाजलीत तर एकतर त्याच्यामध्ये गुळाचं प्रमाण आपण वापरलेलं आहे त्यामुळं ती पटकन करपली जाते आणि कच्चे जर लो फ्लेमवर का भाजली तर ती कडक होते त्यामुळं आपल्याला मीडियम गॅसवर ही शेंगदाण्याची पोळी भाजून घ्यायची आहे मस्त अशी एकदम शेंगदाण्याची पोळी मी भाजून घेतलेली आहे एक अशाच पद्धतीने मी ही सर्व शेंगदाण्याच्या पोळ्या भाजून घेतलेल्या आहेत आणि ह्या भाजल्यानंतर आपल्याला अशा पेपरवर अंथरून टाकायच्या आहेत जेणेकरून गुळाला पाणी सुटत नाही आणि त्यामुळं आपले हे एकमेकांना चिटकल्या जातात शेंगदाण्याच्या पोळ्या आणि या पूर्णपणे थंड झाल्यानंतर ह्या आपल्या शेंगदाण्याच्या पोळ्या खायला तयार झालेल्या आहेत तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट करून नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद